अकोले तालुक्यातील सुगाव येथील पीएचसीमध्ये 50 बेडचं ऑक्सिजन बेड या ठिकाणी सुरुवात होत आहे। हे सुरू करत असताना सर्वप्रथम या ठिकाणी सर्व तालुक्यातील सर्व शिक्षक बंधूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी या ठिकाणी एक पाऊल पुढे उचललं। त्यांना बरोबर देणारे साथ देणारे सर्वच देणगीदार ज्यांनी खऱ्या अर्थाने या कोविड सेंटरच्या अनुषंगाने जी गरज असेल त्या गरजेला धावून आली आणि त्यांनी मदत केली। सर्व देणगीदारांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज परिस्थिती या तालुक्यातील जर पाहिली तर भयानक परिस्थिती या ठिकाणी होत चाललेली आहे। जे काही कोविड सेंटर आहेत मग या ठिकाणी अगस्ती मंदिराच्या ठिकाणी चालू असणारं कोविड सेंटर हे लोकवर्गणीतूनच खऱ्या अर्थाने चालू आहे। शमशेरपूर येथील कोविड सेंटर हे देखीलच लोकवर्गणीतून चालू आहे। त्याचबरोबर राजूर येथील कोविड सेंटर तेही लोकवर्गणीतून चालू आहे। कोथरूड येथील कोविड सेंटर ते देखील लोकवर्गणीतून चालू आहे। मग या दृष्टिकोनातून जर पाहिलं का त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांमध्ये मग डोंगरगाव असेल गणोरे असेल या सर्व गावांमध्ये सर्व लोक पुढे आलेत आणि लोकवर्गणीतून खऱ्या अर्थाने हे कोविड सेंटर खऱ्या अर्थाने चालू आहे। मी सर्व नागरिकांचे जे देणगीदार पुढे आलेत पुन्हा त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी काळाची गरज ओळखली आणि गरज ओळखून खऱ्या अर्थाने मदतीला पुढे आलेले आहेत। मला आज या ठिकाणी प्रश्न हा पडतो का तालुक्याची लोकप्रतिनिधी काय करतात? एकीकडे ऑक्सिजनची तुटवडा पडलेला आहे, एकीकडे ऑक्सिजन भेटत नाहीत। मी आज तालुक्यातील अनेक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सर्व पक्षाचे असतील ते धावून जातात आणि रात्री रुद्रीला या ठिकाणी 2-4 टाक्या खऱ्या अर्थाने आणून मदत करायच्या दृष्टिकोनातून काम करतात। परंतु लोकप्रतिनिधी जर आज उद्घाटनाला म्हणत असतील का माझ्या हस्ते फित कापले नाही तर ऑक्सिजन तुम्हाला देणार नाही, ही कुठली भाषा? जर लोकप्रतिनिधींना मला अतिशय ठामपणे सांगणे आणि नम्रपणे सांगणे लोकप्रतिनिधी तुम्ही आमदार झालेत म्हणजे तालुक्याचे तुम्ही काही बाप झालेत अशातला भाग नाहीये। मला आपल्याला सर्वांना सांगणे का ऑक्सिजन काय तुमच्या घरातून तुम्ही ऑक्सिजन काढून देतात अशातला भाग नाही। सर्वसामान्य करदाता या ठिकाणी शेतकऱ्यापासून ज्या बाजारपेठेत गेला तर बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर शेज भरतो त्या पिकावरचा शेज भरलेला तो शासनाच्या कोशामध्ये जातो आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे पैसे येतात। याच्यामुळं तुम्ही लोकप्रतिनिधींनी कुठली उपकाराची भाषा किंवा दमदाटीची भाषा बिलकुल वापरता कामा नये असं अशी ठामपणे सांगणे नाही तर वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतील। आज लोकप्रतिनिधी फक्त फित कापायला पुढे येतात का? मला आपल्याला विचारणं आहे का या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने आमदारांनी या ठिकाणी रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजनचे बेड या ठिकाणी कमतरत आहेत। आज या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगतो का शिक्षक बंधू सर्व पुढे आले त्यांनी या ठिकाणी हे घेतलं। त्याच्यामध्ये एक आमचे नितीन भाऊ गोडशेत यांनी यांना तांत्रिक जे काही लागणाऱ्या गोष्टी होत्या त्याची मदत केली। या सर्व गोष्टीतून जात असताना कुठेतरी भविष्य काळामध्ये या ठिकाणी या तालुक्यातील नागरिक वाचला पाहिजे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम होणं गरजेचं आहे। नाही तर आतापर्यंत मी पाहतोय नुसते सगळे गेल्या कोविडच्या काळामध्ये गेले 2-3 महिने फक्त आणि फक्त स्टंट हे स्टंट सोडतं या ठिकाणी गरीब माणसांना मदतीचा हात अजिबात भेटताना दिसत नाही। माझी आज विनंती आहे का शासनालाही विनंती आहे का या दुर्गम तालुका आहे आदिवासी तालुका आहे या आदिवासी दुर्गम तालुक्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि गोरगरीब माणसांचा जीव वाचवण्या कामी खऱ्या अर्थाने पुढे या नाही तर परिस्थिती भयानक झालेली आहे। आज तालुक्यात रेमडेसिवीर उपलब्ध नाहीत जे रेमडेसिवीर इथं सांगितलं जातं का अमक्यानी 40 आणले अमक्यानी 10 आणले अमक्यानी 20 आणले त्या रेमडेसिवीरचा हिशोब जर विचारला तर खाली 20-20 हजाराला विकलेले पाहायला भेटतात। ज्या दवाखान्यांकडे तुम्ही दिलेले फुकट इंजेक्शन खऱ्या अर्थाने गरीब माणसाला मोफत उपलब्ध झाले पाहिजे परंतु त्याच्या बिलामध्ये जर 10-12-20-22 हजार जर बिलामध्ये लागून येत असेल तर तुम्ही हे रेमडेसिवीर दाखल द्यायचं खोटं नाटक कृपया करू नका। माझं आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने अतिशय नम्रपणाची भूमिका होती का आजचं उद्घाटन या ठिकाणी मला सांगितलं होतं का राईबाई पोपेरे तथा या ठिकाणी निवृत्ती महाराज हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार होतं परंतु आज सगळ्या गोष्टींची पाहता आजही त्यांना स्टंटच करायचा काय अशी भूमिका पाहायला भेटली आणि आमदारांनी हे मान्यवर यायच्या आतमध्येच फित कापायचा कार्यक्रम घेतला
म्हणजे एकीकडे ज्या पद्धतीने एक मनमानी कारभार चाललेला आहे आणि वरतून धरून येत आहेत का ऑक्सिजन करता माझ्या दारात यायला लागेल. अरे आमदार महोदय, अतिशय आपल्याला नम्रपणे सांगणार आहे का जी इमारत या ठिकाणी उभी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र सुगावचं, या सुगावच्या इमारतीकरता कैलास भाऊ वाकचौरे यांनी त्या काळी जवळपास 2.5 कोटी रुपये माझ्या आमदार ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस ही इमारत मंजूर झाली. त्या इमारतीकरता आपण 2.5 कोटी रुपये या ठिकाणी खर्च केले. 2.5 कोटीची इमारत या ठिकाणी उभी राहिली. ज्या रुग्ण कल्याण कमिटीचे अध्यक्ष जालिंदर भाऊ वाकचौरे आहेत त्यांचंही आज आपण बघतो की त्यांना देखील आज विश्वासात न घेता ते यायच्या आतमध्येच उद्घाटन कार्यक्रम. एवढी घाई काय झाली. ज्या मान्यवरांना खऱ्या अर्थाने आजचा मान होता त्या मान्यवरांच्या हस्ते न करता तुम्हाला आजही फक्त आणि फक्त स्टंट करायचा का काय अशाच भूमिकेतून तुम्ही वावरता देत सर्वसामान्य माणसाला. आजच्या आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण बघतो का पुढं आलं पाहिजे. आज ज्यावेळेस मी पाहतो शमशेदपूर इथं आम्ही 10 बेडचं ऑक्सिजन बेड दिले. आमच्याकडे आता परत मागणी आहे का कोथरूड येथे 25 बेडचं ऑक्सिजन सुरू झाले पाहिजेत. राजूरलाही मागणी आहे की किमान 10 ते 15 बेड त्या ठिकाणी ऑक्सिजनचे सुरू झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून नक्की आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आणि ते ऑक्सिजन बिल देण्याच्या दृष्टिकोनातून 100% काम होईल हे आजच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व देणगीदार असतील, सर्व शिक्षक बंधू असतील, ज्यांनी खऱ्या अर्थाने हे 50 बेडचं कोविड सेंटर उभारणी करता ज्यांनी मदत केली असेल त्या सर्व मान्यवरांचे आज या गावामध्ये ज्या गावामध्ये आपण सुगावमध्ये आहोत या सुगावच्या ग्रामपंचायतींनी खऱ्या अर्थाने याला NOC दिली या इमारतीसाठी. त्या सर्व ग्रामपंचायतीचे, त्या सर्व ग्रामस्थांचे, सरपंच उपसरपंच सर्व कमिटीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथून पुढच्याही कालखंडामध्ये गावकरी म्हणून, तालुक्यातील सर्व नागरिक म्हणून अवश्य मदत या ठिकाणी भेटेल. या पद्धतीचं आपल्या सर्वांकडून मदतीचा हात या ठिकाणी पुढं व्हावा, ना तर फक्त या ठिकाणी राजकारण व्हावं अशी माझी अतिशय तळमळीची या ठिकाणी विनंती.